नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर। संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत। गावगाड्याच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वादाची। शिंदेनं शिवसेनेसोबत बंड करून 3-3.5 महिने होऊन गेले। सत्ता स्थापन होऊन आता 3 महिने होत आलेत, तरी राज्यात आता ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष थेट शाखा ताब्यात घेण्यापर्यंत पोहोचलाय। त्याचबद्दलच्या या दोन बातम्या तुम्ही एकाच वेळी स्क्रीनवर बघत आहात। रत्नागिरी पाठोपाठ आता ठाण्यातही ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडलेत। ठाकरे गटाकडून रामदास कदमांविरोधात घोषणाबाजी एकीकडे करण्यात आली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटानं शिंदे गटाच्या शाखेवरती दावा ठोकलेला आहे। दापोली शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र आले आणि राडा झाला। ठाण्यात देखील असंच वातावरण बघायला मिळालं। एकीकडे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर दुसरीकडे ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आला। दापोली आणि ठाण्यातली ही दृश्य। तेव्हा दापोली ते शिंदे गट आणि ठाकरे गटात जो राडा झाला त्याबद्दलची बातमी आपण सविस्तर बघूयात। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली। ठाकरे गटाकडून रामदास कदमांविरोधातही घोषणाबाजी झाली। शिंदे समर्थक अचानक आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा शिंदे गटानं प्रयत्न केला। दुसरीकडे ठाण्यातील मनोरमा नगर इथं शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने सामने आले। शिंदे गटातील शाखा प्रमुख शाखेत बसलेले असताना ठाण्यातील राजन विचारे गटातील काही पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांनी शाखेत येऊन या शाखेवर दावा केला। याच शाखेत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची नवीन तस्वीर देखील लावण्यात आली आहे, फोटो लावण्यात आला आहे। पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण प्रकार आहे तो नियंत्रणात राहिला। वाचनालय म्हणून नावं आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं वाचनालय होतं। कालच त्यांनी धर्मवीर आनंद दिघे ज्या आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी व्यायामशाळा 25 वर्षापूर्वी नारळ फोडला होता सावरकर नगरमध्ये, ते व्यायामशाळेला सील लावायचं भान केलं। कशाला तुम्ही दिघे साहेबांचं नाव घेता, कशाला बाळासाहेबांचं नाव घेता तुम्ही? अरे सर्व जनता बघते हे चाललेले तुमची जी ठिकाणे आहेत ना, आज ज्या पद्धतीने तुम्ही हे जे करताय ना, संबंध जनता या उघड्या डोळ्याने बघते। आणि ठाण्यात सध्याची परिस्थिती काय आहे जाणून घेऊया कपिल राऊत आमच्या प्रतिनिधींकडून। कपिल, ठाण्यातली परिस्थिती सध्या निवळलेली आहे का? दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झालेत का? नक्कीच, ते जे वाचनालय आहे, वाचनालय आणि शाखा आहे तिथे पोलिसांनी तर ताळं लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना तिथून लांब केलेलं आहे। याच्या आधी आपण पाहिलेलं आहे दृश्यामध्ये की दोन्ही दावा करण्यात आला होता। खासदार राजन विचारे आहे ठाण्यामध्ये जे ठाकरे गटांकडून नेतृत्व करतात आणि त्याच्यानंतर नरेश मस्के जे जिल्हा प्रमुख आहेत ठाण्याचे ते तिथे पोहोचलेले आहेत। त्यांनी समर्थन शिंदे गटाचं केलेलं आहे। शिंदे गटाचं ते बाजूनी समोर आले होते, दोन्ही गट आमने सामने आले होते, पण पोलिसांनी लागलीच हालचाली करत हा जो राडा आहे हा सावरलेला आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेचा हा बालेकिल्ला आहे ठाणे म्हणजे, आणि त्या ठाण्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार होत आहेत, त्यामुळे एकंदरीतच एक राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। आणि अशा प्रकारे राडे आपण ह्याच्या आधी 14 ऑगस्टच्या रात्रीही पाहिले होते, दोन्ही गट आमने सामने आले होते झेंडा बंधन करायला, आणि आज पुन्हा शाखेच्या वादन समोर आलेले आहेत। असे वाद आता ठाण्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे यापुढे। निश्चित कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल। तेव्हा एकीकडे ठाण्यात, तर दुसरीकडे दापोलीत शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक शाखांवरून एकमेकांशी भिडल्याचं चित्र बघायला मिळालं।
शाखानंतर बातमी आहे शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्या संदर्भातली. खरं तर शिवाजी पार्कवरती दसरा मेळाव्याला परवानगीच मिळालेली नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधी आणि न्याय खात्याच्या मतानुसार पालिकेनं भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. खरी शिवसेना कुणाची हा वाद सध्या कोर्टात प्रलंबित आहे. विधी आणि न्याय विभागानं हे मत मांडलंय त्यामुळे कुणाचा अर्ज अधिकृत हे विधी विभाग ठरवू शकत नाही. त्यामुळं कोणत्याही गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देऊ नये अशी महापालिका अधिकाऱ्यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. तेव्हा मुंबई महापालिकेच्या विधी आणि न्याय विभागानं नेमका काय अहवाल दिला आपण बघूयात. खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळं कोणत्या गटाच्या अर्जाला परवानगी द्यायची असा सवाल उपस्थित होतोय. मुंबई महापालिका याबाबत निर्णय घेऊ शकत नाही असं विधी आणि न्याय विभागानं अहवालात म्हटलंय. दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा अर्ज येतो. कोणता अर्ज अधिकृत हे विधी विभाग ठरवू शकत नाही असं या अहवालात म्हटलं गेलंय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कुणालाच परवानगी देऊ नये असंही या अहवालात म्हटलं गेलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. दुसरीकडे या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं जी नॉर्थ महापालिका वॉर्ड ऑफिसवरती आज धडक दिली. वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळेंची भेट घेऊन शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला. महिना उलटला तरी शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळत नाही. विधी खात्यानं अद्याप निर्णय दिलेला नाही. सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप वैद्य यांनी केला. परवानगी मिळाली नाही तरी शिवाजी पार्कवरच ठाकरे गटाचा मेळावा होईल असा दावाही त्यांनी केलाय. 202% त्यांचा मेळावा जो आहे तो बीकेसीला होणार आहे. मग शिवाजी पार्क इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे आणि कसा निर्माण होतो? नेत्यांकडून अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत की जर परवानगी दिली नाही तर घुसून मेळावा आम्ही शिवाजी पार्क मध्ये सांगणार. हो, नेत्यांनी सांगितली ते भाग वेगळा, आम्ही इथे बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून सांगतोय. कसाही आणि काही झालं तरी परवानगी मिळो अगर न मिळो, बाळासाहेबांचा हा कडवट शिवसैनिक हा शिवाजी पार्क मध्ये उपस्थित राहणार आणि मेळाव्याकरता एकत्रितरित्या जमणार. दुसरीकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेच्या प्रवक्ते आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलाय. तेव्हा शिवसैनिक शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यावरती ठाम आहेत. आधी चंद्रकांत खैरे आणि त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी देखील दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. पण मला खात्री आहे परवानगी मिळेल, कारण नाकारण्यासाठी त्यांना कारण द्यावी लागतील आणि कारण देत असतील आणि कोंडी करत असतील तर ही महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता बघते. कारण प्रत्येकाला माहिती आहे दसरा म्हटल्यानंतर शिवसेनेचा मेळावा. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील शिवसेनेच्या पाठीशी आहे. दसरा मेळाव्यावरून राजकारण करणं हे दुर्दैव असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी घटना असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर शिंदेंना बीकेसीचं मैदान दिलंय तर ठाकरेंना शिवतीर्थावर परवानगी द्यावी असं छगन भुजबळ म्हणाले. शिंदे साहेबांच्या गटाला शिवसेनेला बीकेसीमध्ये जागा दिलेली आहे असं वर्तमानपत्रात ऐकलं तर त्यांना तिकडे करू द्यायचे. यांना उद्धवजी ठाकरेचे आहेत, बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थ हे नातं 56 वर्षाचं आहे, त्यांना तिथे करू द्या. कोण कुठे काम करतो त्याच्यापेक्षा कोण काय बोलतो आणि लोकांना दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही गोष्ट आहे. कारण हे अनेक वर्ष, म्हणजे मला अजून आठवत आहे की ह्याच आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते अनेक वर्ष, तेव्हा आदरणीय कैलासवासी आपल्या सगळ्यांचाच प्रिय असे बाळासाहेब ठाकरे हे शिवसे आपल्या शिवाजी पार्कवरून दिलदारपणे आदरणीय पवारसाहेबांवर टीका करायचे. आणि ह्याला तर गंमत म्हणतात, म्हणजे विरोधक तर असला पाहिजे आणि तो दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मजा कशी येणार.
तेव्हा दसरा मेळाव्या घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील शिवसेनेलाच पाठिंबा दिल्याचं दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे डुप्लिकेट विजय मानेंवरती गुन्हा दाखल झालाय. मुख्यमंत्र्यांची नक्कल केली म्हणून माने आता फसलेत. पण आता मानेंनी यावर आपलं म्हणणं मांडलंय, त्यामुळे या प्रकरणाला एक ट्विस्ट आलाय. नेमकं काय झालंय बघूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. ऐका नाही नाद खुळा, वळकल त्याला 50 कोरी नोट देतो. दोस्ता चुकतोय बघ तू, सगळ्याला वाटतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण थोड थांबा, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत, त्यांचा डुप्लिकेट आहे. पांढरा करकरीत कोरा शर्ट, काळी भोर दाढी, कपाळावर अष्टीगंधाचा टिळा आणि डोळ्यावर चष्मा, हे हाय विजय माने. गणपतीत गड्यानं दुरळा उडवलाय नुसता आणि एका रात्रीत व्हायरल झाला पट्ट्या. गडी जन्माची हाऊस फिटपर्यंत नाचला. मुख्यमंत्र्यासारखं दिसणं आता या पट्ट्याच्या चांगलंच अंगलट आले. व्हायरल झाल्यामुळं जी भेटेल ती माने बरोबर फोटो काढायला लागलाय. खरा मुख्यमंत्री नाही तर खोटाच बरा. असाच एक फोटो गड्याचा व्हायरल झाला, ती पण गुंड शरद मोहळ सोबतचा. आणि मानेचा खुललेला चेहरा उतरला. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केली म्हणून पोलिसात आता गुन्हा दाखल झालाय. विजय आता समोर आलाय, आपलं म्हणणं बी जगासमोर मांडलंय. गडी म्हणाला, मी एकटाच डुप्लिकेट नाही, लय माणसं दिसतात त्यांच्यासारखी. ती व्हिडिओ काढतात आणि व्हायरल करतात, त्यांच्यामुळे मी अडकलो. असं सांगण्याची वेळ आता विजय मानेवर आली आहे. मुख्यमंत्री लेवलपर्यंत ऑफिसमध्ये देखील असंच चर्चा वाट, त्यांना असंच दिसतं आहे की तो मी आहे, कारण की मी सतत न्यूजच्या माध्यमातून चर्चेत आहे. पण काही असे लोक आहेत की जे न्यूजमध्ये नाही आहेत पण ते डान्स वगैरे करत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांना असं वाटते की तो गुन्हा मी केलेला आहे किंवा ते चुकी केले आहेत. आणि त्याचबरोबर आता हा जो फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोमध्ये देखील माझं लक्ष नसताना तो फोटो आलेला आहे आणि त्यात माझा काडीचाही संबंध नाही आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी विजय माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेला होता. गड्यानं भेट घेतली, चांगल्या गप्पा ठोकल्या, अंगावर मुठभर मास्क चढवून गडी बाहेर आला. आता बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. गड्याचा खुललेला चेहरा उतरलाय. मुख्यमंत्र्याच्या पेहरावावरून मी गणपतीत नाचलूच नाही म्हणतोय खरा, पण आता नेमकं किती डुप्लिकेट राज्यात हिंडतायत देव जाणे. दिल्लीवरनं रामराजे शिंदेसह सागर आव्हाड, G24 तास. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या पत्राचा घोटाळ्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच आरोप केले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा अशी मागणी भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत रीतसर पत्र फडणवीसांना लिहिलं आहे. पवारांच्या सहभागाबाबत ईडी आरोपपत्रात उल्लेख असल्याचा दावा भातखळकर यांनी केलेला आहे. शरद पवारांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान ईडी चौकशी करतंय आणि कोर्ट काय तो निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता. हा जे ईडीने साधा पुराव्यांशी चार्जशीट मध्ये दाखवून दिलेला आहे, शरद पवारांच्या उपस्थितीत, त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होते ज्याच्यामध्ये संजय राऊत असतात आणि मग गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळीचं काम मिळतं. उद्याच्याला एखादी एजन्सी असती इन्क्वायरी करणारी, त्यांना जो अधिकार असतो त्यांनी काय करावा त्यांचा अधिकार आहे. आता ती कोर्ट मॅटर झालेली आहे,
आता कोर्टात ज्यांनी त्यांनी आपापले वकील देऊन आपापली भूमिका व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडावी आणि मग त्याच्यातनं अंतिम कोर्ट अंतिम काय तो फैसला त्या ठिकाणी देईल. विलासरावची हयात नाही. त्यांच्या काळातलं काय झालं काय नाही झालं, त्यांनी किती चांगलं केलं वाईट केलं याच्यावरची चर्चा आम्हाला करायची नाही. त्याच्यामुळे कोणी काय त्याच्यातले जुने उकरडे काढायचे त्यांनी करावं. ज्यांना संस्कृती नसेल महाराष्ट्राची देशाची मान्यता तो त्यांचा प्रश्न. आणि यानंतर बातमी आहे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संदर्भातली. कारण राणेंना मुंबई हायकोर्टानं मोठा दणका दिलाय. आधीच बंगल्यातील बांधकाम नियमित करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. तो सोबतच नारायण राणेंना 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. याशिवाय राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 2 आठवड्यात तोडण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. महापालिकेनं काय कारवाई केली याचा अहवालही 1 आठवड्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. हायकोर्टाच्या आदेशानं राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार हे आता जवळपास निश्चित झालंय. राणेंनी बंगल्यात जवळपास 3 पट अवैध बांधकाम केलंय आणि त्यावरून कोर्टानं खडे बोल सुनावले. कुठलाही एकदा कोर्टाने निर्णय दिला तर बऱ्याच वेळेला महानगरपालिका ही कारवाई करते. आता महानगरपालिकेचे प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे कोणाचा कोणाला दाब नसणार, ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. आणि मला वाटतं कोर्ट मॅटरमध्ये कोण जातील किंवा कोण प्रेशर टाकतील असं मला नाही वाटत. यानंतर बघूयात पुढची बातमी. काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती एका भजनामुळे चिडल्यात. गांधीजींचं आवडतं भजन मुस्लिम मुलींनी गायलं ते मुफ्तींना आवडलं नाही आणि त्या चिडल्या. नेमकं काय झालं बघूया. मुस्लिम विद्यार्थ्यांनी भजन गायलं मेहबूबा चिडल्या. गांधीजींचं भजन मुफ्तींना का झोंबलं. रघुपती राघव भजन हिंदुत्वाचा अजेंडा. या व्हिडिओत काही मुस्लिम विद्यार्थी रघुपती राघव राजा राम हे भजन गात आहेत. महात्मा गांधीजींचं हे आवडतं भजन, पण मुस्लिम विद्यार्थिनींनी हे भजन गायलं म्हणून काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती चिडल्यात. त्यांना या भजनात मोदी सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा दिसतोय. काश्मीरात केंद्र सरकार हिंदुत्वाचा अजेंडा रेटतंय असा आरोप मुफ्तींनी केलाय. 105 सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विट करत मुफ्ती म्हणतायत की धार्मिक विद्वानांना जेलमध्ये टाकलं जात आहे, जामा मशीद बंद केली जाते, लहान मुलांना हिंदू भजन गायला लावलं जात आहे, काश्मीरात हिंदुत्वाचा अजेंडा रेटला जातोय. तसं बघितलं तर विद्यार्थी भजन गात आहेत इतका सामान्य असाच हा व्हिडिओ आहे, पण मेहबूबा मुफ्तींना या व्हिडिओत हिंदुत्वाचा अजेंडा दिसतोय. विशेष म्हणजे गांधीजींच्या आवडत्या भजनाला मुफ्ती हिंदुत्वाचा अजेंडा म्हणतायत. त्यामुळे आता काश्मीरमध्ये या व्हिडिओवरनं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी हाती येते नाशिकमधून. नाशिक रोड भागामध्ये 8 महिन्याच्या मुलानं खेळताना चक्क नेल कटर गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केसी मेहता परिसरात राहणारा 8 महिन्यांचा आशिष शिंदे घरात खेळत होता, त्यावेळी त्यानं नेल कटर गिळलं. गळ्यापासून तब्बल 22 सेंटीमीटर आत हे नेल कटर गेलं, त्यामुळे श्वसनाचा त्रास त्या मुलाला होऊ लागला. तातडीनं वसंतराव मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर शशिकांत पोळ यांच्या टीमनं हे नेल कटर काढण्याचा प्रयत्न केला. तासाभराच्या प्रयत्नानंतर गळ्यात अडकलेलं नेल कटर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. या लहानग्याची तब्येत आता सुधारत असून या टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण पालकांनी आपल्या घरातील लहान मुलांवरती लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे ही सांगणारी ही बातमी. लेकराला दूध पाजून खाली टाकलं होतं आणि मी पाणी प्याय गेले निलकटर हातात आलतं आणि ते खेळताही खेळताच गुळून घेतलं होतं.
डॉक्टर हेमंत ॲनेस्थेशिया टीम यांच्या सहाय्याने पेशंटला आम्ही इंट्युबेट केल्यानंतर पूर्णपणे आम्ही ते नेल कटर जे आपल्या पुढच्या दातांपासून कमीत कमी 22 सेंटीमीटर अंतरावर होतं ते आम्ही बिना ऑपरेशन आम्ही ते दुर्बिणीच्या सहाय्याने यशस्वीरित्या काढलं. मुंबईतून एक महत्वाची बातमी हाती येते. लालबागच्या राजा मंडळाला मुंबई महापालिकेनं दंड ठोठावलेला आहे. तब्बल 3,66,000 रुपयांचा हा दंड ठोठावण्यात आलाय. रस्ते आणि फुटपाथवर 153 खड्डे पाडल्याचा दावा महापालिकेनं केलाय आणि त्यामुळे या मंडळामुळे रस्त्यावरती 150 आणि फुटपाथवरती 53 खड्डे पडलेत आणि म्हणूनच लालबागच्या राजाच्या मंडळाला महापालिकेनं दंड ठोठावलेला आहे. आता लालबागच्या राजा गणेश मंडळाला 3,66,000 रुपये तिजोरीत जमा करावे लागतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे